रसिकानो दोस्तानो नमस्ते, आपल्या सर्वांना शुभ दिवस। दोस्तानो, माणसासाठी संवाद एवढा महत्त्वाचा का असतो? तर दोस्तानो, माणूस हा एकमेव असा प्राणी आहे, त्याला वाचेचं म्हणजेच बोलण्याचं वरदान मिळाले। आणि सगळ्यात महत्त्वाचं, माणूस म्हणजे आपण समाजप्रिय प्राणी आहे, त्यामुळे बोलणं, व्यक्त होणं हा त्याच्या जिवंत असण्याचा, आपण जिवंत असण्याचा अविभाज्य भाव आहे। पण दोस्तानो, काही वेळेस कोणत्याही कारणामुळे संवाद संपतो किंवा संपवला जातो आणि मागे उरत असते ती फक्त तडफड। दोस्तानो, तुम्ही कधी ना कधी याचा अनुभव घेतला असेल आणि निश्चित घेतला असेल। संवाद संपला की तर्क सुरू होतात आणि वितर्कही सुरू होतात, आणि मग त्यानंतर तर्क आणि वितर्क एकत्र येतात आणि गैरसमज जन्म घ्यायला लागतात। दोस्तानो, गैरसमजामुळे गंमत अशी होते की ज्या गोष्टी घडलेल्या नसतात, घडण्याची शक्यता नसते, त्या सुद्धा घडल्या आहेत असं आपण मनानंच ठरवतो। मग त्यातूनच वादाला सुरुवात होते। वाद आणि विवाद यामध्ये प्रतिष्ठेची लढाई सुरू होते। मग त्यात प्रत्येकाला वाटतं मी श्रेष्ठ आहे, मी खरा आहे, मी हुशार आहे, आणि मग मीच्या नादामध्येच मीपणाचा जय होतो आणि आपलेपणाचा पराभव होतो। दोस्तानो, नातं टिकवत असताना नात्याची काळजी घ्या, गैरसमज टाळा, आपलेपणा टिकवा, नक्कीच विचार करा। चला दोस्तानो, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना। विश्वास दिसायला अदृश्य आहे, पण विश्वासामध्ये एवढी ताकद आहे की एखाद्या मौल्यवान हिऱ्याची सुरक्षा करायला सुद्धा जगातल्या कोणत्याच शक्तिशाली कुलपाची गरज ही भासत नाही। प्रेम हे तीन गोष्टींमुळे जास्त वाढत असतं, आठवण, काळजी आणि विश्वास। खोटं प्रेम करणाऱ्यांना हवं ते मिळतं, पण खरं प्रेम करणाऱ्यांच्या नशिबी मात्र आठवणीशिवाय काहीच उरत नसतं। प्रेम हे दोन जीवांचं नातं असतं, दोघांनी ते नातं समजून घ्यायचं असतं, छोट्याशा कारणानं कधी रोसायचं नसतं। कारण प्रेम हे जीवनात खूप कमी नशीबवानांना मिळत असतं। जी व्यक्ती तुमची मनापासून काळजी करत असते, त्या व्यक्तीचा हक्क असतो तुमच्यावर रागावण्याचा। एखाद्याची झालेली सवय काही दिवसात बदलता येते, पण एखाद्यावर झालेलं प्रेम हे सहज बदलता येत नाही। कितीही प्रयत्न केले तरी शेवटी मन पुन्हा त्याच एका व्यक्तीवर येऊन थांबत असत। खूप नशीब लागतं समजून घेणारी, जीव लावणारी, वेळ देणारी, काळजी करणारी आणि वेड्यासारखं प्रेम करणारी व्यक्ती भेटायला। जीवापाड प्रेम केल्यावर कळतं की प्रेम म्हणजे काय असतं। तुम्ही प्रेम कोणावरही करा, पण ज्याच्यावर कराल ते अगदी शेवटपर्यंत करा, कारण प्रेम हे मौल्यवान असतं। कुणाला मिळवणं याला प्रेम म्हणत नाहीत, तर कुणाच्या तरी मनात आपली जागा निर्माण करणं म्हणजेच तर खरं प्रेम असतं। जी माणसं एकमेकांशी नेहमी भांडत राहतात, ती एकमेकांशिवाय कधीच राहू शकत नाहीत। प्रेमात एक हट्टी असेल तर दुसरा समजूतदार असला पाहिजे। प्रेम होणं हे नशिबावर अवलंबून असतं,
आणि प्रेम टिकवणं हे एकमेकांच्या प्रयत्नावर अवलंबून असतं. नवरा तो नवराच असतो. काळजी का करतेस, मी आहे ना तुला म्हणून किती धीर देत असतो. साऱ्या अडचणी आपल्या मनात ठेवून बायकोकडे हसऱ्या नजरेनं पाहतो. जसं घरावर छत असतं तसंच आपल्या डोक्यावर नवऱ्याचं झाकण असतं. किती सुरक्षित असतो आपण त्याच्या सावलीत. उन्हाचं चटकं तो खात असतो पण सावली आपल्या डोक्यावर देत असतो. नवरा तो नवराच असतो, नवरा तो नवराच असतो. पैशाच्या नजरेनं नात्यांना कधीच पाहू नका, कारण नातं टिकवणारी माणसं बहुतेकदा गरीबच असतात. दरवर्षी झाडाला पानं फुलं येतात आणि जातात, पण झाडाची मुळं मजबूत असतील तर ते झाड वाढतच राहतं. झाडाचं कार्य असतं फळ देणं. अनेक लोक दगड मारणारे असतात म्हणून झाड आपलं फळ देणं थांबवत नाही. तसंच आपणही चालत राहायचं, योग्य लोक भेटत असतात त्यासाठी निसर्ग कार्य करत राहतं. या जगामध्ये जन्माला येताना कोणीच परफेक्ट म्हणून जन्माला येत नाही. गोष्टी निभावताना झालेल्या काही चुकांचं खापर इतरांवर फोडत बसण्यापेक्षा काही विषय जिथल्या तिथं सोडून द्यायला शिकावं. एखादी गोष्ट उगस ताणण्यात काहीच अर्थ नसतो. परिस्थिती बदलता येत नसेल तर मनस्थिती बदलायला शिकावं माणसानं. जुनी लोक भावनिक होती तेव्हा नाती जपत होती. नंतर लोक प्रॅक्टिकल झाली, नात्याचा फायदा उचलायला लागली. आता लोक प्रोफेशनल झाली, फायदा असेल तरच नाती बनवायला लागली. जीवनामध्ये वेळेअभावी संगत सुटली तरी सुटू द्या, पण संवाद सुटता कामा नये, कारण संवाद हे प्रत्येक नात्याची रक्तवाहिनी असते. आयुष्यात जी व्यक्ती समजावते आणि समजून सुद्धा घेत असते तीच व्यक्ती हक्काची आणि जवळची असते.